जळगाव जिल्हा ओतारी समाजसेवा मंडळ समितीतर्फे शनिवारी कैलासवासी शंकरराव वारुकंडारे यांची 25व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ओतारी समाजाची सदैव उन्नती व्हावी आणि समाजानं सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करावी हे ध्येय आयुष्यभर ठेवणारे समाज शिरोमणी कैलासवासी शंकरराव वारुकंडारे यांची 25वी पुण्यतिथी अयोध्यानगर येथील कासार मंगल कार्यालय येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ओतारी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक दीपक कंडारे यांनी केलं तर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ओतारी समाजसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की समाजाला प्रत्येकाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून प्रत्येक समाज बांधवानं आयुष्यभर समाजासाठी कार्य करत राहावं. यावेळी आपण ओतारी समाजाच्या अधिवेशनासाठी कार्यतत्पर राहावं आणि सहकार्य करावं असा सूर यावेळेस निघाला. ओतारी समाजाचा उत्कर्ष झाला, विकास झाला असं मी म्हणेन. 1960 साली जेव्हा पहिला अधिवेशन घडवलं गेलं त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे शंकरावजी धामदेवराजी काकडे आणि सुरेशजी छगनराव वडे या तिघांनी त्यावेळेच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समाजाची जी क्रांती जो पेटवली आणि या ओतारी समाजाला जवळजवळ तिसरी पिढी चालू आहे. आता या 3 पिढ्यांना जी भटक्या समाजाची सवलत मिळवून दिली ती जर मिळाली नसती. मी तुम्हाला चॅलेंज नाही सांगतो, 1960 पूर्वी जी अंधाराची अवस्था होती, आपलं सरकार दरावरील दरबारी शासन दरबारी कुठेही नोंद नव्हती, आपल्याला ओपन चालवलं जात होत. ओपन असून आपलं कुठेही नाव नव्हतं, आपल्या मुलाला सवलती नव्हत्या. अत्यंत भयानक स्थिती. कढईचा व्यवसाय, नाव टाकणं, भांड्यावर नाव टाकण्याचा व्यवसाय, गावोगावी भटकण्याचा व्यवसाय, या व्यवसायामुळे व्यसनाधीनतेमुळे अशिक्षित असल्यामुळे अज्ञानी असल्यामुळे त्यावेळेचा समाज अत्यंत मागासलेला होता, बॅकवर्ड होता. आणि या 3 ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्याला ही सवलत मिळवून दिली. या सवलत मिळवण्यासाठी त्यांनी काय पापड बेलले, काय अडचणी आल्या, तो संपूर्ण इतिहास सन्माननीय भोंबळे साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र ओतारी समाजाचे अध्यक्ष शांताराम वांद्रे हे होते, तर राजेश वांद्रे, दीपक सबिलके, दिनकरराव भोबळे, मुकेश वांद्रे, अरुण सावन, किरण वांद्रे, माधव वांद्रे, दिगंबर वराळे, गोकुळ काळे, अरुण वांद्रे, दीपक कंडारे आदी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते. या पाहुण्यांच्या हस्ते समाजातील विनोद पाठक, हेड कॉन्स्टेबल, MPSC परीक्षा उत्तीर्ण प्रशांत कंडारे, विजय कलसाईत जर्मनी, आश्रमशाळा अधीक्षक सुजाता कंडारे, प्राध्यापक प्रतीक्षा कंडारे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण वांद्रे यांनी केलं होतं तर आभार प्रदर्शन गोकुळ काळे यांनी मानलं. की समाजाचं अध्यक्ष होणं म्हणजे सौम्याभावण्याचं काम नाही, आणि त्यातून समाजाचं अध्यक्ष होऊन समाजाला काहीतरी देणं हे सुद्धा सुद्धा काही कमी गोष्ट किंवा सौम्य भावण्याचं काम नाही. म्हणूनच अगदी मनापासून या व्यक्तीचं जे ऋषितुल्य कार्य या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आपल्या सर्वांचे चेहरे आज हसरे दिसत आहे. का तर आपण त्यांनी केलेल्या कार्यावर पुढे वाटचाल करून आज आपली मुलं आपल्या मुली शिक्षणामध्ये नोकरीमध्ये सर्व बाबतीत आपण पुढे गेलो आज तेव्हा यांच्या पुण्याने. आणि म्हणूनच आज आज असणारा समाज जो दिसतोय आपल्याला ते केवळ आणि केवळ ह्या महापुरुषांच्या पुण्याने. आणि म्हणूनच त्यांचं पुण्यस्मरण अत्यंत महत्वाचं आणि त्यातून हे पंचित पुण्यस्मरण वाटतं.